नाशिकमधून मुंबईकडे निघालेला लालवादळाचा आज तिसरा दिवस, लॉंग मार्च मागे घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला, तरी आम्ही मागे हटणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार। विधानसभेत विरोधकांकडून लॉंग मार्चचा मुद्दा उपस्थित, 20,000 पेक्षा जास्त शेतकरी बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत, एवढ्या उन्हातही ते मोर्चावर ठाम आहेत, त्यांच्या मागण्या ऐकून त्यावर चर्चा व्हायला हवी, अजित पवारांचं मत। याआधी पाय रक्तबंबाळ झाल्यावरही शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला होता, आताही त्यांना आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढावा लागतोय, एकदा तरी त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा व्हायला हवी, माकपचे आमदार विनोद निकोलेंची मागणी। शेतकऱ्यांसोबत उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठक घेणार आहेत, सकारात्मक विचार करूनच निर्णय होणार, शेतकऱ्यांना मुंबईपर्यंत यावं लागणार नाही असा आम्हाला विश्वास, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसंत। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य म्हणजे सरकारमधील नेत्यांच्या असंवेदनशीलतेचं ज्वलंत उदाहरण, आकडेवारीनुसार शिंदे सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा घणाघात। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं उपोषण मागे, बाळापूर मतदारसंघातील पाण्याचं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू केलं होतं उपोषण। नितीन देशमुखांच्या भेटीनंतर अजित पवार आणि नाना पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली, उद्या तुषार मेहता आणि कपिल सिब्बल युक्तिवाद करणार। उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, ठाकरेंच्या बेशेवी मालमत्तेविरोधात सवाल उपस्थित करणारी याचिका फेटाळली, याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25,000 दंड। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी अधांतरीच, आज खंडपीठात सुनावणी आणि प्रकरण मेन्शनही होणार नाही। साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना मोठा दिलासा, केंद्र सरकारने पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दाखल केलेला गुन्हा खेड सत्र न्यायालयाकडून रद्द। दापोर येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अटक सत्र सुरू, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना ईडीकडून अटक। सरानंद कदमांना अनिल परबांनी फसवलं, शिवसेना नेते रामदास कदमांचा आरोप, सरानंद कदमांवरील कारवाईत माझा हात नाही, रामदास कदमांची प्रतिक्रिया। हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा, ईडी प्रकरणात 2 आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश। लव जिहादच्या विषयावरून भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबू आझमी आमने-सामने, सभागृहाबाहेर दोघांमध्ये खडाजंगी। मुंबईत अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस नेते माजी खासदार अनंतराव देशमुख, ॲडव्होकेट नकुल देशमुख, बबनराव घोलप, त्यांची कन्या तनुजा घोलप यांनी भाजपात केला प्रवेश। देशात लोकशाहीची हत्या होते, राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केला, राहुल गांधींना व्यासपीठ मिळालं ते बोलले, गौतम अदानीवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न, राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी 19 मार्चला मुख्यमंत्र्यांची खेडमधील गोळीबार मैदानावर सभा। दौंड तालुक्यातील पाटसमध्ये राहुल कुल समर्थकांचं संजय राऊतांविरोधात आंदोलन। शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात साईनाथ दुर्गेला 1 दिवसांची पोलीस कोठडी, बोरिवली न्यायालयाचा निर्णय। पेपरफुटी प्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री वाघूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह 5 जणांना अटक। मुंबईतील चेंबूरमध्ये 48 लाख रुपयांचे दागिने आणि 10 लाख रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला अटक। 3 गावठी पिस्टल आणि 6 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या आरोपीला अटक। वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये 48व्या सर्वोदय समाजाच्या संमेलनाला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।